रोटरी इंटरनॅशनलच्या डिस्ट्रिक्ट रोटरी क्लब शिर्डी साईबाबा या क्लबचा पदग्रहण सोहळा नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी डिस्ट्रिक्ट मेंबरशिप डेव्हलपमेंटचे डायरेक्टर हेमंत लांडगे, शिर्डीचे नगराध्यक्ष योगिता शेळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या दिमागदार सोहळ्यात रोटरी क्लबचे सर्व सदस्य आणि शिर्डी शहरातील इतर मान्यवर हजर होते. 2017-18 या कार्यकालाचे रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सुनील कतले आणि सेक्रेटरी माजिद पठाण यांची निवड यावेळी करण्यात आली, तसेच त्यांचं पदग्रहण संपन्न झालं. याप्रसंगी बोलताना डॉक्टर सुनील कतले म्हणाले की येणारं वर्ष हे साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाचं आहे. 2017-18 या वर्षामध्ये रोटरीचे अध्यक्षपद मिळाल्यानं मनस्वी आनंद होत आहे. तसेच येणाऱ्या कार्यकाळामध्ये साईभक्तांच्या सेवेसाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबवू, तसेच पोलिओ निर्मूलन, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, गरजू शाळांना ग्रंथालय, ई लर्निंग प्रोजेक्ट, जलशुद्धीकरण उपकरणे, तसेच आरोग्याशी निगडीत हेल्थ अवेअरनेस सेमिनार, ब्लड डोनेशन कॅम्प, गरोदर स्त्रियांचे शिबिर, प्रोस्टेट कॅम्प आदी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याला सांगायला आनंद होईल की WHOच्या आकडेवारीनुसार आपण असं हे करू शकतो की एवढ्या वर्षाच्या परिश्रमानंतर पोलिओ हा भारतातूनच नव्हे तर जगभरातून जवळजवळ नष्ट झालेला आहे. या संपूर्ण कामाचे श्रेय हे रोटरी इंटरनॅशनलच जाते. आपल्याला कुठलीही गोष्ट अचीव करायची असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हा आवश्यक आहे. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करताना आपल्या क्लबची ध्येय धोरणे काय आहे, ध्येय धोरणे ठरविणे ही फक्त योजना असून वचनबद्धता आहे. त्यासाठी आपण आपल्या क्लबमधील सर्व सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. रोटरी ही प्रत्येक व्यावसायिक व समाज प्रमुखांचा अनुभव व कौशल्य वापरून गरजू कुटुंबांना मदत करते. एक चांगले जग निर्माण करण्यासाठी विविध धर्माच्या, पंथविचारांच्या, संस्कृतीच्या स्त्री पुरुषांना एक स्वयंसेवा करण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ रोटरीच्या माध्यमातून मिळत आहे. रोटरी संस्थेत सहभागी होण्यासाठी व्हायची असेल तर दोन प्रमुख कारणे, ते म्हणजे सेवाभावी प्रकल्प आणि स्नेहभाव वृद्धिगत करणे. स्नेहभाव वृद्धिगत करणे म्हणजे स्नेहभाव वाढविणे. आपण म्हणत असतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या उक्तीप्रमाणे जर आपण काम करत राहिलो तर थोड्याच दिवसात आपण आपली अचीवमेंट साध्य करू शकतो. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चार पुरुषार्थ जे सांगितलेले आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, तर मोक्षप्राप्तीसाठी हे स्वार्थविरहित सेवा हे खूप चांगलं माध्यम आहे असं मी समजतो. आणि येत्या 17-18 वर्षात या सर्व रोटेरियन्सने मला काम करण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली ॲज अ प्रेसिडेंट म्हणून, येत्या 17-18 हा सुवर्णयोग आहे की बाबांची शताब्दी वर्ष सुद्धा आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून बाबांच्या शताब्दी वर्षामध्ये आपल्याला नवीन नवीन अजून काय करता येईल या सर्व गोष्टींवर आपण विचारपूर्वक एक चांगला एक लॉंग टर्म प्रोजेक्ट करता येईल या विचारावर आम्ही सर्व क्लब एकमत होत आहोत. मॅडम पण इथे आहेतच आणि नगरपालिका आणि साईबाबा संस्थान या दोन्ही यांच्या माध्यमातून आम्हाला रोटरी क्लब साठी समाधी शताब्दीसाठी काय योगदान देता येईल याची जर सूचना मॅडमने जर मांडली, आम्ही सर्व क्लब मेंबर नक्की त्याचा विचार करून या सर्व गोष्टींचा उपक्रम राबवून जे अचीवमेंट असतात मेंबरशिप डेव्हलपमेंटचे त्यामध्ये आम्ही जे टार्गेट्स आम्ही दिलं होतं 17-18 त्याचं अचीवमेंट मी पदग्रहणाच्या अगोदरच जवळजवळ पूर्ण केले असं मला वाटतं. तर नवीन जे मेंबर्स आहेत त्याची क्रमवारप्रमाणे आपण अनाउन्समेंट करून त्यांचंही वेलकम या ठिकाणी करावं असं मला वाटतं. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हेमंत लांडगे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. बरंच काही रोटीबद्दल बोललं गेलं, बरंच काही रोटरीच्या माझ्या अचीवमेंटबद्दल सांगायला झालं. रोटरी ही संस्था 1905 पासून ही अस्तित्वात आली. 1905 आज आपण 1917 बसलेलो आहोत, 2017 बसलेलो आहोत. 112-113 वर्ष एखादी सामाजिक संस्था जागतिक स्तरामध्ये जेव्हा सातत्याने
काम करते तेच एक मोठं काम आहे, ही एक फार मोठी अचीवमेंट आहे. सामाजिक स्तरामध्ये जागतिक 200 पेक्षा जास्त देशांमध्ये रोटरी सारखी एक संस्था 112-113 वर्ष सातत्याने काम करते आणि सतत वाढतच राहते आणि काम करतच राहते. ही फार मोठी गोष्ट आहे. सामाजिक काम करण्यामध्ये सगळ्याच व्यक्तींना माहिती आहे की इथे किती डिफिकल्ट आहे, किती अवघड गोष्ट आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्रांतपाल राजेंद्र कोते, डॉक्टर पी जी गुंजाळ, डॉक्टर एम वाय देशमुख, शरद निमसे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर दत्तात्रय गोंदकर, नारायण थोरात, राजेंद्र गोंदकर, विलासाबा कोते, डी यू जोशी, डॉक्टर अमर देशमुख, श्रीमती जोगळेकर, निखिल बोरावके, अभय दुनाके, विजय जिपकाटे आदींसह रोटरीचे सदस्य यावेळी हजर होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस्तॅन मीडिया, शिर्डी.